चांगला संसार करण्यासाठी पैसा नाही तर इच्छा शक्ती लागते। काय कोण ऑफिसला जाण्याच्या वेळी मध्ये मध्ये फोन करते आणि डिस्टर्ब करते, तेव्हा आधीच उशीर झालाय काय माहिती। काय हॅलो कोण आहे? हो अच्छा हॅलो सॉरी सॉरी मॅडम, नाही मला वाटलं ऑफिसमधून। हॅलो कोणाचा फोन होता? अगं मुलांच्या शाळेतून फोन होता, प्रिन्सिपल मॅडमचा। काय प्रिन्सिपलचा? काय प्रॉब्लेम तर नाही ना झाला? म्हणजे मुलं व्यवस्थित गेली आहेत ना शाळेत का काय? अगं किती प्रश्न विचारतेस तू मला, टेन्शन घेतेस की देतेस हेच कळत नाही कधी कधी। मुलं अजून तर शाळेत पोहोचले नसतीलच। मग प्रिन्सिपल मॅडमने फोन का केला? म्हणाल्या आजच्याच येऊन ताबडतोब भेटा, बरेच दिवस तुम्हाला फोन करतोय तुमचाच फोन लागत नाही म्हणे, नेमका आज मीच फोन उचलला, आजच्या आज भेटायला म्हणतात। अरे पण कशाला बोलवलं त्यांनी? जे त्याविषयी काही बोलले का त्या? नाही ना बोलल्या त्या, तुझ्या समोरच बोललो ना, काही विचारण्याच्या आधीच कट केला फोन। अचानक बोलवलंय काही कळत नाही का बोलवलं असेल, संध्याकाळी मुलं आले की मग कळेल एक्झॅक्टली काय कारण आहे। चल ठीक आहे, इला उशीर झाला, बाय बाय। काय आरडाओरडा करताय तुम्ही? आणि शाळेत तुम्ही काल नाही आला होता? काय ग सुनीता तू का नाही आली होतीस? मॅडम मला ताप आलेला। रोजची कारण नको आहे, आणि तू का नाही आलास? मॅडम माझ्या पोटात दुखत होत। पालकांना आणल्याशिवाय शाळेत घेणार नाहीये, कळलं? रोजची कारण झाली तुमची, चला आपल्या वर्गात जा। प्रिया सचिन झाला अभ्यास करून? हो हो। अभ्यासावरून आठवलं, तुमच्या प्रिन्सिपलचा बाबांना फोन आला होता, काय उद्योग केला तुम्ही? मी तुम्हाला विचारती, एकमेकांकडे बघू नका। काय प्रॉब्लेम झालाय? प्रिन्सिपलचा बाबांना फोन का आला होता? सचिन मॅडमनी सांगितलंय
आई बाबांना तुम्ही जोपर्यंत शाळेत घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्हाला शाळेत प्रवेश नाही. काय? अरे ते असं कसं करू शकतील? स्कूल काय प्रायव्हेट आहे? स्कूल काय तुमच्या त्या प्रिन्सिपलच्या मालकीचं आहे? मला मान्य आहे पालक मीटिंगला मी गेलो नाही ती, आणि त्यात तुम्ही रुक्मिणीचा जो काही घोळ घालून ठेवलाय ना त्याच्यावरून ते तुमचे प्रिन्सिपल रागावले असतील आणि म्हणूनच बोलावलं असेल. हो, त्यामुळेच तुम्हाला बोलवले. अरे पण त्याला तर खूप दिवस झाले ना, मग त्याचा आता काय संबंध आहे? हो, पण तेव्हा प्रिन्सिपल मॅडम सुट्टीवर होत्या. अच्छा, म्हणजे आता आल्यात तर जुनं प्रकरण उकरून काढायचं वाटतं त्यांना. अरे पण कधी फोन केला? म्हणजे आई वडील काही रिकामे असतात का? त्या असतील मोकळ्या. आमच्या आम्हाला कामं आहेत, कामं बघायची का ते बारा भानगडी बघत बसायचं? भेटायला त्यांना येऊच आम्ही, पण तुम्हाला शाळा बंद करणं हे अगदी चुकीचं आहे. तसं जर फोनवर आम्हाला सांगितलं तर आम्ही येऊच ना. आत्ताचे शिक्षक आहेत ना, आधीच्या शिक्षकांसारखे राहिलेले नाहीयेत. आमच्या पालकांच्या पण काहीतरी अडचणी असू शकतात ना. हे असं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. हे असं वागणं म्हणजे फारच कळत झालंय. हे बघा, तुम्हाला ना मी आत्ताच बजावती, पुन्हा कसलेही उद्योग करायचे नाहीत. गपचूप शाळेत जायचं, शिकायचं आणि घरी यायचं. तुम्ही असे उद्योग करता आणि आम्हाला भोगावं लागतं, आणि स्पेशली मला भोगावं लागतं. आणि असं काय झालं की तुमचे बाबा हात झटकून मोकळे होतात आणि मला सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच सांगती, परत जर काही चूक केली ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. कळलं? बघत काय बसला, करा अभ्यास आता. नाही आई, असं आम्ही पुन्हा करणार नाही. हो आई, खरंच आम्ही असं पुन्हा करणार नाही. आम्हाला तसं कधीच करायचं नव्हतं. आई एक सांगू? सॉरी आ, आमच्या मनात तुला त्रास होणार ना. आता कधीच आम्ही असं करणार नाही. मागणे, न्याय मागणे, उत्सुक नजरेने पाहणे, अतुरतेने पाहणे, पचका करणे, फजित अन्याय. काय रे पोरानो, आज शाळेत नाही जायचं होय तुम्हाला? काय रुक्मिणी मावशी, तुम्हाला माहितीये तरी पण तुम्ही आम्हाला चिडवताय. काय मला काय माहित असणार, आज शाळा आहे का शाळेला सुट्टी आहे ते? कसली काय सुट्टीला काय कारण लागते वे? तशी काही सुट्टी असती तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगितलं असत. सांगणार कधी मला तुम्ही? आता नुसतं शांत बसलाय तुम्ही अभ्यास करत. मग असं येऊ नका बरं एकटं घरी, आणि माझ्या पोटावर पाय देऊ नका बरं. आम्ही तुमच्या पोटावर पाय कसे देणार? साधा पाय लागला तर आम्ही हात लावून सॉरी म्हणतो. अरे पोटावर पाय देणं म्हणजे तुम्हाला न्यायचं आणायचं त्याचा एकटा पगार मिळतोय ना वो मला? एक्स्ट्रा नाही, एक्स्ट्रा. एवढ्या मोठा झाला तरी नीट बोलता येत नाही. काय करणार, मी शिकलेली नाही ना म्हणून. का शिकला नाही? तुमच्या लहानपणी शाळा नव्हती? तुम्हाला शाळेत जाणं आवडत नव्हतं? अरे ते दोन्ही बी होत, पण आमची परिस्थिती नव्हती ना वा शाळा शिकायची. बर ते जाऊ दे, ते पण जाऊ दे, माझ्या पगाराचं पण जाऊ दे. बघा हे असं एकटं गाडी घोड्यात येत जाऊ नका बरं, काळजी वाटते ना मला. मग काय करणार, आम्हाला शाळेत न थकलं तर? आई बाबांनी सांगितलं नाही? नाही बोलले, तिला घाईत होते बघ गेले निघून.
पप्पा काय झालं? त्या दिवशी तुम्हाला पालक म्हणून नेलं ना, त्याचा राग काढला. एकदाच काढला ना राग? तो टीचरनी काढला होता, आता प्रिन्सिपल मॅडम काढतायत. त्यासाठी पालकांना बोलवलं होतं भेटायला, पण आमचे पालक काय नाही गेले. हा त्यामुळे तुम्हाला शाळेत नेत नाहीत वय. काय करायचं मग आता? कधी मी वेळेवर पोहोचणार का? मी नेहमी उशीर होतो. किती ठरवलं ना, उशीर होतोच. माधवी, जातेस ना आज भेटायला? माधवी जातेस ना आज प्रिन्सिपल मॅडमना भेटायला? काल बोललो होतो आपण याविषयी. ठीक आहे, मी जाते आज मुलांच्या शाळेत आणि प्रिन्सिपलला भेटून घेते. आज तुझं जाणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. फोन आला होता, काहीतरी सिरियस असणार. तू जा बाबा. काय? हो आजच. अगं मुलांकडून निरोप पाठवलाय म्हणजे साहजिक आहे, सिरियसच असणार. आपण या गोष्टीविषयी स्वतःहून दखल घेतली पाहिजे. हो ठीक आहे. आणि प्रयत्नही केले पाहिजेत. हे बघ माधवी, जास्ती दिवस मुलं घरी बसली ना ते अजिबात मला पटत नाहीये. हो बरोबर आहे तुझं. नाही थँक्यू व्हेरी मच, पण अच्छाच मी ऑफिसला कळवते. हॅलो हॅलो दीपक. हा मी माधवी बोलतेय. एक महत्वाचं काम होतं, मी ऑफिसला जरा लेट येते. हो आणि जर इम्पॉर्टंट फाईल्स लागल्या तर माझ्या ऑफिसच्या ड्रॉवर मध्ये आहे. हो रे टेबलच्या ड्रॉवर मध्ये. आणि प्लीज जर काही प्रॉब्लेम झाला तर प्लीज सांभाळून घ्या, माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. अरे आलं की सांगेन मी. हा ओके झालं, कन्फर्म केलंस ना ऑफिसला? चल चल आता लवकर निघ, लवकर निघ. अरे हो मुलांना काय आत्ता शाळेत पाठवायचंय का? अगं तसं नाही ग, त्या प्रिन्सिपल मॅडम आहेत. काही कामानिमित्त बाहेर गेल्या की मग झालं, तुझी पण फेरी फुकट आणि मग परत जायला लागेल. त्याच्यापेक्षा लवकर निघ आणि एकदाच भेटून ये आणि सांग मग काय कशाला बोलवलंय. शाळेची शिस्त कडक आहे पण त्यापेक्षा प्रिन्सिपल मॅडम जास्त कडक आहेत. हा त्यामुळे गजस आपल्याकडून हलगर्जीपणा होता कामा नये, कळलं? प्लीज प्लीज निघ ना आता. तसं काय मी पण जाऊ शकलो असतो ग, पण ऑफिस आवर्स मध्ये मला तिने बोलवलंय म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय. ओके चल निघ हा प्लीज. ठीक आहे मी आज आणि आत्ता चालली, कळलं? प्लीज आता परत सुरू करू नकोस, जाग. कमीत कमी आजच्या दिवशी त्यांनी ऑफिस कारण नाही सांगितलं हे बरं झालं. अरे ओ रिक्षावाला इधर इधर रुको, ये घर आ गया मेरा. अरे कितना हुआ? कितना
बाजार सुटे पैसे असेल ते दे ना। मी सुद्धा ते ओळखलं नाही कोल्हापूरची। तुम्ही आता अशा अचानक ते राहू दे गादी पैसे दे। हे 200 रुपये गेलो। जा 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 बाबा। पण तुम्ही अशा अचानक कशा आले? नाही म्हणजे कळवलं नाही तुम्ही का? शॉक बसला की शॉक लागला तुला? नाही तसं नाही, तुम्ही कळवलं नाही, आम्ही घ्यायला आलो असतो ना तुम्हाला म्हणून विचारलं। कळवायचं कशाला? माझ्या घरी यायला मला काय परवानगी घ्यायला लागते होय? आणि मी काय कोल्हापूरहून आले, काय फॉरेन वरून आलेली नाहीये? आणि काय ग, मुलं कुठे आहेत? हा मुलं मोठी झाली असतील ना, त्यांची खूप आठवण येत होती मला। अगं आहेत ना का शाळेत गेलेत? हो हो सगळेजण आहेत, रोहितही आहे। बरोबर, मला ऑफिसला जायचं, मला खरंच खूप लेट झालाय, संध्याकाळी आले की आपण बोलूयात। हा हो हो, तसं मला बोलला रोहित की तुला ऑफिस मधून यायला उशीर होतो, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही। बरोबर, ते राहू दे, तू जातेस ना ऑफिसला, जा जा, मी आले ना मी बघते काय ते। ठीक आहे। आले ना बघते सगळ्यांना, नंतर बघायला आले ना मी इथे। नाही सरळ केली ना नावाची सुद्धा आत्या नाही मी। रोहित, बाळा रोहित, अरे बघ ना आत्या आली तुझी। रोहित, रोहित आत्या तू? हो आलीस? अरे असू द्या असू द्या रे, ये ये मी बँक येतो। कसा झाला प्रवास? एकदम छान। व्हेरी गुड। अरे रे बाबा काही तुझी मुंबईची गर्दी कशी आहेस? बरी आहे बरी। बरं झालं मी फोन केला, तू ताबडतोब निघून आलीस, किती बरं वाटतंय। तू बोलवणार आणि मी येणार नाही का? अरे माझं हक्काचं घर आहे। मुलं कुठे आहेत? अरे बोलव ना त्यांना, त्यांना कधी एकदा भेटते असं झालंय मला। सचिन, प्रिया। सचिन, प्रिया, या या बघा कोण आलंय। सचिन, प्रिया, आले आले। लाजू नका, आत्या आहे मी। अरे नमस्कार करा। अरे असू द्या असू द्या असू द्या, काय शॉर्टकट। अरे रोहित किती मोठी झाली रे मुलं, किती गोड। जेवढी छोटी छोटी होती ना तेव्हा भेटले होते मुलांना, किती वर्षांनी आले नाही का मी। अगं माधवी आताच तुझ्या येण्यापूर्वी ऑफिसला गेली। अरे मला भेटली ती बाहेर। भेटली? पण एवढ्या घाई घाईने गेली कुठे ती? अरे तिच्याकडूनच पैसे घेतले मी रिक्षासाठी। अग आज ते मुलांच्या शाळेत गेली आहे, प्रिन्सिपल मॅडमनी बोलवलंय भेटायला। वा वा छान छान, असंच मुलांच्याकडे लक्ष द्यायला हवं। चांगलं चाललंय चांगलं चाललंय। आता मी निघू का ऑफिसला? उशीर होतोय। संध्याकाळी आल्यावर निवांत बोलूया, हा खूप गप्पा मारूया। अरे हो रे बाबा, तू काही काळजी करू नकोस आता मुलांची, मुलांबरोबर मी आहे ना, चांगलं लक्ष दे ना मुलांकडे। आता आली आहे ना, सगळं काही सांभाळून घेणार आहे मी। हा तू काही काळजी करू नकोस। सचिन, प्रिया, बोला। ओके चल बाय। हो बाय बाय। मुलांनो मी तुमच्यासाठी छान खाऊ आणलाय, हा आता तुम्हाला देते। काय रे पप्पा दे मला, तू दे। आता कशी दिली तुम्हाला सुट्टी ऑफिस मधून? मॅडम खर तर मला कारण नको आहेत, कारण मला आवडत नाही, या पळवाटा मी समजते। शाळेतून खास तुम्हाला मी फोन करून बोलवलं तेव्हा तुम्ही आलात। तुम्हाला शाळा म्हणजे मस्करी वाटली का? फोन करून तुम्ही का आलात नाही? टीचर पॅरेंट मीटिंगला, कोणत्याच मीटिंगला तुम्ही नसता का असं तुम्ही करता?